त्यांच्या वयाच्या नेत्यांवर तुम्ही टीका करू नका, प्रवक्त्यांना बोलू द्या. अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल. मागचं जे अधिवेशन झालं त्यातील अनेक दाखले देत आहात. मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला बहुमत मिळालं आहे, त्यातून तुम्ही बाहेर या, त्यात रमू नका. लोकांना हे आवडत नाही, लोकांना काम रोजगार पाहिजे, असा टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. तुमच्या मुलांच्या वयाच्या नेत्यांवर तुम्ही टीका करता, मुलं आहेत म्हणून सोडून द्या ना. तुमच्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना प्रवक्ते म्हणून बोलायला सांगा ना. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्यांनी राज्याचा विचार करावा. तुमचे मोदी आणि शहा यांच्या सोबतचे चांगले संबंध झालेले आहेत, त्यातून राज्याच्या भल्यासाठी काय नवीन आणता येईल ते पहा, असा टोला अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना लगावला. 6 महिन्यांपूर्वी काय घडलं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आज त्या घटनेला 6 महिने झाले. सभागृहामध्ये 30 वर्षांपासून आलोय. शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केलं होतं, पण अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची भाषणं कधीच राजकीय नसतात. एखादा दुसरा टोला लगावला तर मी समजू शकतो, पण सभागृहात मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाषण केलं. ज्यांना सोडून तुम्ही आला ते वृत्तपत्रामध्ये काही लिहिणार आणि तुम्ही मनाला लावून घेणार आणि ते तुम्ही इथं सांगणार, ते आम्हाला काय घेणं देणं नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. यावेळी अजित पवार यांनी यशवंत चव्हाण यांचं उदाहरणही दिलंय. ते म्हणाले की यशवंत चव्हाण यांची शिकवण काय होती, आचार्य अत्रे त्यांच्यावर टीका करायचे पण ते प्रत्युत्तर देत नव्हते, ते दिलदारपणे घ्यायचे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही त्याच्यात बाहेर या, आता तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे, ह्या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री झाला असल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं मन जास्त रमवू नका. हे राज्यातल्या जनतेला अजिबात आवडणार नाही. राज्यातल्या जनतेला, तरुणाला तरुणीला वाटतं की मला कसं काम मिळणार आहे, महागाई कशी कमी होणार आहे, बेरोजगारी कशी कमी होणार आहे, ह्याच्याबद्दल धोरण काय ठरणार आहे, ह्याच्याबद्दल पुढची लाईन ऑफ ऍक्शन काय ठरणार आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काय भूमिका ही इथून पुढच्या काळामध्ये घेतली जाणार आहे. काय होतंय, तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करताय. जाऊ द्या ना, मुलंच म्हणून सोडून द्या ना. तुमचे बाकीचे दुसरी जनरेशन किंवा दुसऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर प्रवक्ते म्हणून बोलायला सांगा ना. या नाही साहेब, तुम्ही परत तुमचं भाषण नंतर सगळं टिप्पण झाल्यानंतर बघा. माझी खरोखरीच विनंती आहे, आम्हालाही वाटतं की त्या खुर्चीवर ज्यांनी कुणी बसावं त्यांनी राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवावं. तुमचे नरेंद्र मोदी साहेबांचे चांगले संबंध झाले, तुमचे त्याच्या ठिकाणी अमित शहांच्या बरोबर चांगले संबंध झाले, त्या संदर्भामध्ये तिकडनं अजून काय आपल्या राज्याच्या भल्याकरता आणता येईल. किंवा मगाशी उपमुख्यमंत्री मी तुम्हाला सांगितलं, कर्नाटकमध्ये आता गोव्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जाऊन कर्नाटक आपल्याकडं काही अडचणी निर्माण करतंय त्याच्यामध्ये तुमची युनिटी दाखवा, त्याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जावा. परंतु ह्या गोष्टी त्या बाबतीमध्ये न सांगता आता तुम्ही अंधश्रद्धेवर पण बोलत आहात. खूप चांगली गोष्ट आहे, श्रद्धा अंधश्रद्धामध्ये गफलत होतीये. सिन्नरला जात असताना आपण कुठं गेला, काय गेला, जर गेलाच नसता तर कुणी गेला नाही तर आनंद आहे, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रामध्ये अशा अंधश्रद्धेला खतपाणी त्या ठिकाणी घातलं जात नाही. आपण वीर बालदिन जाहीर केला त्याबद्दल अभिनंदन, जे चांगलं असेल त्याचं आम्ही अभिनंदनच करू. परंतु स्वराज्य रक्षक संभाजी राजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची आपण अर्थसंकल्पामध्ये, तुम्ही पण त्या अर्थसंकल्पाला मान्यता देत असताना कॅबिनेटला होता आणि मग त्या कॅबिनेटने मान्यता दिल्यानंतर मी अर्थसंकल्प तिथं सादर केला. तो पुरस्कार तुम्ही मग स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तरी तो त्या ठिकाणी पुरस्कार जाहीर करण्याचं आज महाराष्ट्राला सांगून टाका. त्याही बद्दल आमचं काही म्हणायचं नाही. आणि ते मी पुन्हा सांगतो की आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो. काही जण धर्मवीर म्हणतात, राजे धर्मवीर नव्हते कधी. छत्रपती ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.